विभाग यंत्रक विजय गीते यांच्या संकल्पनेतून नवापूर आगार धुळे विभागाचा 75वा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नवापूर बसस्थानक येथे नवापूर पुणे बसचे उद्घाटन नगरपालिका मुख्य अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, माजी नगराध्यक्ष दामू बिराडे यांच्या हस्ते केक कापून व श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, मनोज पाटील, प्रभारी आगार प्रमुख आरेट जगताप, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पराडके, मुस्लिम बेलदार समाजाचे अध्यक्ष नईम शेख, मयूर सिंधी आदी उपस्थित होते. यानंतर नवापूर बसस्थानक परिसरातील प्रवासी वर्गाला एसटी कर्मचारी यांनी पेढे वाटप केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्रभारी आगार प्रमुख आरेट जगताप यांनी केला. यावेळी नगरपालिका मुख्य अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास आहे. एसटी महामंडळ प्रवासी वाढविण्यासाठी विविध योजना आणत असते. आताच महिला वर्गासाठी 50% भाडे केले आहे. एसटीचे चालक व वाहक उन्हाळा असो की पावसाळा असो, मात्र आपले काम फार जबाबदारीने पार पाडत असतात. एसटीच्या वर्धापन दिनाच्या सर्व एसटी महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी यांना मी शुभेच्छा देतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ज्ञानेश्वर पवार यांनी केले तर आभार संदीप ब्राह्मणे यांनी मानलेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाहतूक निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक आरपी ठाकरे, आगार लेखाकार डीओ गायकवाड, विशाल पाटील, वसंत गावित, व्हीएम गावित, एसबी पाटोळे, राजू पारधी यांनी परिश्रम घेतले. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. ते 8:30 इथून गाडीमध्ये बसले, फुल गर्दी होती, परत धुळ्याला तेवढीच गर्दी चढली. धुळ्यावरून औरंगाबादला 4:30-4:15 पोहोचली, परंतु महामंडळाने प्रवास केला. म्हणजे आपण जे आपलं ब्रीदवाक्य आहे की एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास, एसटीचा प्रवास सेफ प्रवास, सुरक्षित प्रवास, तर ते ब्रीदवाक्य महामंडळ पहिल्यापासून जपत आलेलं आहे, आता पण जपत आहे. 60-70 वर्षापूर्वी पहिली बस चालली तेव्हापासून आतापर्यंतचा पसरा खूप वाढून गेलेला आहे. आणि ग्रामीण भागातल्या लोकांना एवढी एकच भरोशाची कनेक्टिव्हिटी आहे, याच्याशिवाय दुसरं कोणतं साधन नाही. मग बाकीचे जे प्रायव्हेट आहे, टमटम, रिक्षा वगैरे, ते लुटायचे काम आहे किंवा आव्हाच्या सव्वा दाम आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी पण महामंडळाने चांगली योजना आणलेली आहे. महिलांसाठी, भगिनींसाठी पण 50% सूटची स्कीम आणली आहे. म्हणजे आपलं राज्य परिवहन महामंडळ जे आहे ते हळूहळू अपडेट होत स्पर्धेमध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे.